लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूँ। मुझे जय शिवराय। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे बीपी एडिटिंग क्लब। मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर ग्राफिक्स डिझायनिंग असेल, व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा यूट्यूबबद्दल ज्या टेक्निकल टिप्स आहेत त्याबद्दलचे व्हिडिओ जे आहेत ते आपण आपल्या चॅनलवर मराठी भाषेमध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण समजावत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ज्या शेजारी बेल आयकन आहे त्यावर क्लिक करून ऑल वर सेट करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे ते सर्वांच्या आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। मित्रांनो, आजचा जो टॉपिक आपण घेतलेला आहे ते आपण फ्लावर मर्चंट शॉप डिझायनिंग कार्डवर आपण बनवलेलं आहे। तुम्ही थंबनेलवर देखील पाहिलंच असेल आणि स्क्रीनवर देखील तुम्हाला आता पाहायला मिळत असेल कशा प्रकारचे डिझाईन जे आहे ते आपण बनवलेले आहे। एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि कडक अशी डिझाईनाची जी झालेली आहे मित्रांनो, आणि ह्या डिझाईनसाठी आपण जी PLP फाईल तयार केलेली आहे ती PLP फाईल तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि ती एका जी फाईलमध्ये कन्वर्ट केलेली आहे। आणि त्या जी फाईलला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पासवर्ड लागेल, जो की आपण व्हिडिओमध्ये पुढे कुठेही दोन स्टेपमध्ये दिलेला असेल, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप करू नका, म्हणजे पासवर्ड जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल। प्लस आपला व्हिडिओ जर आवडला असेल, आपली डिझाईन जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला अजिबातच विसरू नका। त्याचबरोबर जर तुम्हाला ह्या डिझाईनसाठी आपण मटेरियल कोणकोणतं यूज करणार आहे तर फिक्सल ॲप हे ॲप्लिकेशन आपण महत्त्वाचं म्हणजे यूज करणार आहोत, आणि PLP फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जे म्हणजे झेडर चेवर नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळून जाईल। त्याचबरोबर फिक्सल ॲपचं वर्जन जर हवं असेल हे वालं तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर आपल्या मिळून जाईल। प्लस जे मटेरियल आहे PLP फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच, आणि डिझाईन कशी बनवायची आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। आणि जर कोणती अडचण आली तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता, कारण आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपची जॉईनिंग लिंक प्लस टेलिग्राम ग्रुपची जॉईनिंग लिंक आणि आपल्या इंस्टाग्राम चे अकाउंट जे आहेत इट्स विवेक 1212 आणि विवेक ग्राफिक्स अँड फोटोग्राफी दोन्ही अकाउंटचे जे जॉईनिंग लिंक्स आहेत ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तिथून जाऊन आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला देखील नक्की फॉलो करा, नक्की आपलं अकाउंट जे आहे ते चेक करा। त्या अकाउंटवर भरपूर पोस्ट जे आहेत ज्या भरपूर डिझाईन्स आहेत ते आपण प्रोव्हाइड केलेले आहेत। प्लस आपण आजच्या डिझाईनसाठी जी आपली कॅलिओग्राफी यूज केलेली आहे आरोही नावाची जी टेक्स्ट आहे ते आपण तो फाउंड जर हवा असेल तुम्हाला तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता, आणि ते फाउंड जो आहे ते आपण कसा यूज करायचा हे देखील आपण पुढे पाहणार आहोत। त्याचबरोबर आपण आजच्या डिझाईनसाठी त्या कॅलिओग्राफीसाठी युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशन देखील यूज करणार आहोत। तर मित्रांनो, चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया, कारण आजची डिझाईन बनवण्यासाठी आपल्याला खूप वेळ लागणार आहे। आपण झेड आर्चिवर असेल, फिक्सल ॲप असेल, युनिकोड पॅड असेल, इंडियन फाउंड कन्वर्टर असेल, अशा 4 ते 5 ॲप्लिकेशनचा यूज आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर चला मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ मोठा होण्याआधीच आपण सुरुवात करूयात। तर मित्रांनो, आजच्या डिझाईनसाठी आपण फिक्सल ॲप हे ॲप्लिकेशन, युनिकोड पॅड आणि इंडियन फाउंड कन्वर्टर हे 3 ॲप्लिकेशन यूज करणार आहोत। तर तुम्हाला थोडक्यात फिक्सल ॲप हे ॲप्लिकेशन ओपन करून दाखवतो। त्यानंतर 3 डॉटवर टॅप करायचं आहे, ओपन .plp फाईलवर टॅप करायचं आहे। .plp वर टॅप करून जे तुमचं आपली फाईल जी एक्स्ट्रॅक्ट केलेलं जो फाईल असेल प्रोजेक्ट ते फोल्डर ओपन करायचं आहे, आणि फ्लावर शॉप नावाची जी PLP आहे ती इथे ओपन अँड ॲडवर टॅप करून करायची आहे। मी तो ओपन ओडली करतो आहे। आता पाहू शकता हे डिझाईन ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे डिझाईन तुम्हाला पाहायला मिळेल, एकदम ॲट्रॅक्टिव्ह आणि कडक अशी डिझाईन जी आहे ती आपण बनवलेली आहे मित्रांनो। तर ही डिझाईन आपण आता पुढे पाहणार आहोत कशी बनवायची आहे। तुम्हाला झूमवर करून दाखवतो कशा प्रकारे डिझाईन जी आहे ती आपली दिसते मित्रांनो। आता ही डिझाईन पाहिल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जर टेक्स्ट चेंज करायचे थोडक्यात तुम्हाला दाखवतो। आता हे कॅलिग्राफीचा टेक्स्ट आहे तर तिथे आपण चेंज करणार आहोत। आता थोडक्यात त्या कॅलिग्राफी टेक्स्टवर टाईप केल्यानंतर इथून तुम्हाला त्याची एडिटवर टाईप करायचं आहे, पेन्सिलच्या आयकॉनवर टाईप करून जे आपलं टेक्स्ट आहे ते टेक्स्ट तेवढंच कॉपी करायचं आहे। आता इथे आपल्याला न्यू टेक्स्ट ॲड करायचं आहे थोडक्यात। आता हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलेलं आहे। आता इथून तुम्हाला मित्रांनो इंडियन फाउंड कन्वर्टर युनिकोड पॅड हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। आता हे ॲप्लिकेशन ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल। आता इथे मित्रांनो इन्फिनिटी 4
हा फाउंड मी यूज केलेला आहे आणि हा फाउंड जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला पर्सनल मेसेज करा, तुम्हाला हा फाउंड दिला जाईल। आता हा फाउंड ॲड कसा करायचा हे तुम्हाला दाखवतो। सिलेक्ट ऑप्शनवर टॅप करायचं आणि फाउंड सिलेक्ट करून तो ॲड करायचा। थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो, इथून इन्फिनिट फोन नंबरचा ॲड करायचा। आता हा फाउंड ॲड केल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल। आता हा फाउंड मी सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता इथे भरपूर प्रकारचे फाउंड्स मिळते, तुम्हाला स्टाईलिश अक्षर वगैरे पाहायला मिळतील। आता यातून तुम्हाला जे नाव टाकायचं असेल ते इथे नाव टाईप करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी नाव टाकून घेतो, हिरण्या हे नाव मी टाकून घेतो। तर इथे काना वगैरे द्यायचं आहे, अशा प्रकारे इथे नावं जे ते टाकून घ्यायचे परफेक्टली। आता तुम्हाला एक्झाम्पल म्हणून मी थोडक्यात दाखवून देतो आहे। इथे नावावर शोधायला थोडाफार वेळ लागू शकतो मित्रांनो, पण कॅलिओग्राफी जी आहे ती एकदम खतरनाक आणि कडक अशी होतेच। तर बघू शकता आता हिरण्या र आणि न न शोधून आपण आता इथे टाकणार आहोत। बघू शकता इथं न आणि या य आणि त्याला काना द्यायचं आहे। आता काना दिल्यानंतर आता बघू शकता आपली जी कॅलिओग्राफी आहे ती एकदम परफेक्ट पूर्णपणे तयार झालेली आहे। आता ही जी कॅलिओग्राफी आहे ती इथून आता मी थोडेसे कानाला इथे खाली भरपूर स्टाईल्स आहेत त्यातलं आता एखादं मी सिलेक्ट करणार। आता हे थोडक्यात हे सिलेक्ट केलेलं आहे स्टाईल, आता मी कॉपी करतो। हे कॉपी झाल्यानंतर पिक्सल लाईफ हे व्हर्जन ओपन करायचं आहे। आता इथे जिथे आपण जेवढा पार्ट सिलेक्ट करायचा तिथे पेस्ट करायचं। आता पेस्ट झाल्यानंतर ओकेवर टॅप करायचं। पाहू शकता कॅलिओग्राफी आपलं नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे आणि व्यवस्थित परफेक्टली ॲड करून घ्यायचं। त्यानंतर आता फ्लावर्स जे आहे ते जरा थोडंफार ॲडजस्टमेंट करून घेतो। आता हे फ्लावर्स ॲडजस्टमेंट झाल्यानंतर हे जे लेअर जे आहे ते लॉक करायचे। आता मित्रांनो हे लॉक क्लिअर केल्यानंतर आता हे मी ते चेंजेस केलेलं आहेच ऑलरेडी। तर खालचं जे आपल्याकडे आमच्याकडे काय काय मेथेवर ते जे टाकलेलं आहे ते आहे तसं जर ठेवलं तर चालते, तुम्हाला जर चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता। आता मी तुम्हाला दाखवून देतो आता हे चेंज करायचं थोडक्यात। जर हे चेंज करायचं असेल तर हे श्रीदेव फाउंड आहेत, हे की तुम्हाला चेंज करण्यासाठी आपलं इंडियन फाउंड कन्वर्टर हे ॲप्लिकेशन तुम्हाला यूज करायला लागेल या कोडसाठी। तर इंडियन फाउंड कन्वर्टर ॲप्लिकेशन जे आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवून देतो। आता इंडियन फाउंड कन्वर्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। आता हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर युनिकोड 3D 708 त्यावर टॅप करायचं आहे। इथं वर काय असेल तुम्हाला जे मराठीमध्ये पाहिजे ते इथे टाकून घ्यायचं। आता मी थोडक्यात तुम्हाला एक्झाम्पल म्हणून दाखवते। आता याचा कोड जो आहे ते इथे ऑलरेडी मी काढून ठेवला आहे, तर मी तोच कोड मी ते कॉपी करणार आहे। तर तुम्हाला थोडक्यात दाखवून द्यायचं म्हणून मी इथे केलेलं आहे। आता मी ते हा कोड जो आहे ते कॉपी करून घेतो। पाहू शकता सॉरी मित्रांनो कट झाले, तर थोडक्यात आपण दुसऱ्याचा कॉपी करून दाखवतो। आता हा मी कोड ऑलरेडी कॉपी केलेला आहे, त्या म्हणजे करून ठेवलेल्या नोट्समध्ये बाजूला काढून ठेवलेलं आहे, आपल्याला पुन्हा वेळ होऊ नये, जास्त मोठा व्हिडिओ होऊ नये म्हणून। ते थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो, हा कोड जो आहे तो मी तो कॉपी करून घेतला। आता पिक्सल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि तिथं जो कोड आहे तो इथे मी पेस्ट करणार आहे। तर पाहू शकता तेवढाच पार्ट जो आहे तो पहिला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पाहू शकता हा पार्ट सिलेक्ट केल्यानंतर इथे जो पेस्ट केलेला आहे आपण कोड कॉपी केला आहे तो पेस्ट करायचा आहे। आता हे पेस्ट केल्यानंतर पाहू शकता त्याच्या पुढचं जे आहे ते कॉपी करायचं आहे। खालचं पाहू शकता हे एक वाक्य आहे, वरचं एक वाक्य आहे। आता हे वाक्य जे तेच देखील ते इथे पेस्ट करतो। आता ओकेवर टॅप करायचं आहे। तर पाहू शकता आमच्याकडे तसेच आता एक लाईन आपली मध्ये कट झाली माझी, तर ते जे आहे ते मी आता इंडियन फाउंड कंट्रोलर जे आहे ते इथे तुम्हाला करून दाखवतो थोडक्यात। आता आपल्या तिथे काय काय टाकायचं आहे, हार बुके वगैरे असेल जे काय आपल्या ऑर्डरची कामं वगैरे असतील ते इथे टाकायचं आहे। आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवून देतो, हार बुके फुलांच्या माळा गुलाब पुष्प जे काय तुमची ऑर्डरचं असेल जे तुम्ही विकता ते सर्व इथे टाकून घ्यायचं। तुम्हा स्वतः हार बुके गुलाब पुष्प फुलांच्या माळा अजून काय काय तुम्हाला जर हवं जेवढं काय असेल ते इथे टाकून घ्यायचं आहे। आता हे टाकून झाल्यानंतर इथे मित्रांनो श्रीदेव युनिकोड 3D 708 लिहिलेलं आहे त्यावर टॅप करायचं आहे। तर पाहू शकता फुलांच्या माळा सर्व प्रकारचे हार मिळतील, मी आता इथे टाकून एवढंच घेतलं नाही। आता हे झाल्यानंतर मित्रांनो इथे युनिकोड 3D वर टॅप करायचं, इथे खाली आलेला कोड जो आहे तो कॉपी करायचा आहे। आता हे झाल्यानंतर इथे की पेन्सिलच्या आयकॉनवर टॅप करून जो कोड आहे तो इथे पेस्ट करायचा आहे। पाहू शकता ओके करायचं आहे, पूर्णपणे आपलं जे टेक्स्ट आहे ते इथे तयार झालेलं पाहायला मिळेल। आता हे जे साईज नॉर्मली कमी करून घेतो आणि पोझिशनमधून परफेक्ट ॲड इथे करायचं आहे, सेट करायचं आहे। आता सेट झाल्यानंतर मित्रांनो डनवर टॅग डन करायचं आहे।
आता हे डन झाल्यानंतर आता तुम्हाला नावं चेंज करायचं असतील प्रोप्रायटरचे. आता हे प्रोप्रायटरचे नावं चेंज करताना सुद्धा मित्रांनो आपण इंडियन फॉर्म कंट्रोलचंच ॲप्लिकेशनचा यूज करणार आहोत आणि ते जे नाव असेल ते चेंज करायचं होतं. तुम्हाला दाखवून देतो. आता मी थोडक्यात सचिन माळी आणि थोडक्यात दत्तात्रय माळी आता हे दोन नावं मी इथे टाकलेले आहेत. तुमचं जे नाव असेल ते प्रोप्रायटरमध्ये तुम्ही टाकू शकता. आता तो कोड कॉपी केल्यानंतर आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. पत्ता, प्रोप्रायटर, मोबाईल नंबर सर्व काही तुम्ही तुमच्या ना चेंज करू शकता. आता हे लेअर अनलॉक केल्यानंतर पेन्सिलचे अकाउंट टाईप करायचं आहे आणि ते सर्व जे टेक्स्ट आहेत ते सिलेक्ट करून ते पेस्ट करायचं आहे. आता ओके करायचं आहे. बघू शकता ओके केल्यानंतर हे नाव जे आहे ते चेंज झालेले आहेत. आता यातलं प्रोप्रायटर गेलेलं आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून ते दाखवलेलं आहे. तुम्ही तुमच्या ना टाकू शकता. मोबाईल नंबर देखील आहे ते देखील तुम्ही चेंज करू शकता. पत्ता आणि सर्व काही जे आहे ते आपण एडिटेबल दिलेलं आहे. तुम्ही चेंजेस हे सगळे काही करू शकता मित्रांनो. पाहू शकता मोबाईल नंबर देखील चेंज होतो. पत्ता तुम्हाला थोडक्यात दाखवून देतो. पत्त्याचा कोड जो आहे तुम्ही काढून ठेवलेला आहे तर तोच कोड मी ते कॉपी करून घेणार आहे. तर पाहू शकता इथे जो खाली कोड मी जो काढलेला तो पत्त्याचा कोड आहे. तर आता मी हा पत्त्याचा कोड जो आहे तो कॉपी करून घेतो. आता कोड कॉपी झाल्यानंतर पिक्सेल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. इथं कोड जो आहे तो पेस्ट करायचा आहे आणि ओकेवर टॅप करून हा पत्ता जो आहे ते सेट करायचा आहे. पोझिशनमध्ये जाऊन परफेक्ट ॲड झाल्यानंतर आता जरा अलीकडे सरकले तर आपण लोकेशनची इमोजी जी आहे ती काढायची आहे आणि अनलॉक करून ती जरा अलीकडे सरकून घ्यायची आहे. पाहू शकता डिझाईन आपली जी आहे ती पूर्णपणे तयार झालेली आहे. आता सेव्ह करायची आपली नेहमीची पद्धत सेव्ह इमेज JPG आणि अल्ट्रा मोड टाकून सेव्ह करून टाकायचे. तर हाच होता व्हिडिओ मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आता भेटूयात नवीन टॉपिकमध्ये सोबत नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.